स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्यात अजून मूग उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय. मात्र विविध कारण पुढे करून शेतमाल खरेदी करण्यास नकार दिला जात असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील नाफेडमार्फत सुरू असलेलं खरेदी केंद्रावर मूग उडीद सोयाबीनची सरसकट खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीनं 2017-18 हमीभाव योजनेअंतर्गत मूग या पिकाला 5,375 आणि 200 रुपये बोनस आणि उडीद या पिकाला 5,200 आणि 200 रुपये बोनस या किमतीनं खरेदी करण्यात आलं. परंतु शासनाच्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांना नको तो त्रास होतोय. यावर्षी अतिवृष्टीनं जिल्ह्याभरात मूग उडीद आणि सोयाबीन सारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिकांची प्रतवारी खराब झाली आहे. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलं असताना नाफेडनं सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर शेतमालास गुणवत्ता नाही, मालवला आहे, कीड आदी कारण पुढे करून अधिकाऱ्यांनी ते खरेदी करण्यास नकार दिला. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. 20 तारखेला मी माझ्या आजोबांचा मूग आणलाय. 26 नंतर त्यांनी 3 दिवस 3 ग्रेडर बदलून गेले. आज बघतो, उद्या बघतो, परवा बघतो असं करू करू त्यांनी टाळत गेले. त्यानंतर त्यांचा फोन आला की यांचा माल घेऊन घ्या. त्यानंतर त्यांनी 21 काटे केल्यानंतर म्हणतो हा आम्हाला माल चालत नाही. मग ही काय समजायचं? म्हणजे तुम्हीच सॅम्पल मागवता, तुम्हीच पोते आणता आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ग्रेडर म्हणतो की यांनी सॅम्पल घरून पाठवलं असेल, स्वतः त्यांनी काढून दिलं, त्यांचे अधिकारी होते. म्हणजे ही पिळवणूक नाही तर काय? सरकारच्या ऑनलाईन नोंदणी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. आरोपी आणि चोरांप्रमाणे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांना चोर ठरवलं जात आहे असा आरोप करत सरकारनं शेतकऱ्यांना सळोकी पळो करून सोडलंय. व्यापारी आणि सरकार शेतकऱ्यांना लुटत आहेत असाही आरोप आता शेतकरी आणि काँग्रेसचे पदाधिकारी करतायत. या ऑनलाईनच्या याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट असो, तहसीलचे कामं असो, कलेक्टर ऑफिसचे कामं असो, खरेदी विक्रीचे कामं, ऑनलाईन ऑनलाईनमध्ये हा शेतकरी त्रस्त झाला आहे. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त प्रोसेसमध्ये राहा, रांगेत राहा. चोराचं फिंगर घेतलं तशा प्रकारे शेतकऱ्याचे फिंगर घेणं चालू आहे. म्हणजे सरकार शेतकऱ्याला चोर समजून राहिलं अशी परिस्थिती ऑनलाईन प्रक्रियेनं सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात या सरकारनं शेतकऱ्याचं सळो की पळो करून सोडलेलं आहे. नाफेडसह सरकारनं या सगळ्या प्रश्नी मूग शेतकऱ्यांना आता न्याय देण्याची गरज व्यक्त होते आहे. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती.